आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. एक महत्वपूर्ण संदेश. कोविड 19 विरुद्ध प्रतिबंधक लसीच्या 150 कोटींहून अधिक मात्रा पूर्ण करण्याच्या दिशेनं देश अग्रेसर आहे. कोरोनाचा नवा प्रकार सापडल्यामुळे चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही श्रोत्यांना आवाहन करीत आहोत की शक्य तितक्या लवकर लसींच्या दोन्ही मात्रा पूर्ण कराव्यात आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावं. मुखपट्टी, सामाजिक ठिकाणी सुरक्षित अंतर, हात आणि चेहऱ्याची स्वच्छता या 3 सोप्या उपायांचं पालन करावं. कोविड संबंधी कोणतीही माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 011-23-97-8046 किंवा 1075 या क्रमांकावर संपर्क साधावा. आता काही ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत पंजाबमध्ये निर्माण झालेल्या त्रुटीबद्दल राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली. चंद्रपूर आणि गडचिरोली यवतमाळ सोबतच 8 जिल्ह्यांमध्ये ओबीसींच्या नोकरी भरतीचा मार्ग मोकळा. 6000 ग्रामपंचायतींमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्र. कृषी मंत्री दादाजी भुसे यांची माहिती. आणि म्हाडामध्ये भरतीसाठीची परीक्षा आता 7-9 फेब्रुवारी दरम्यान होणार. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात काल निर्माण झालेल्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनी आज दुपारी राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना कालच्या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली. तसंच उपराष्ट्रपतींनी पंतप्रधानांशी चर्चा करून या घटनाक्रमाची माहिती घेतली. भविष्यात अशा प्रकारची चूक होऊ नये यासाठी कठोर पावलं उचलली जावीत अशी अपेक्षा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या फिरोजपूर भेटीदरम्यान आढळलेल्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींची चौकशी करण्यासाठी पंजाब सरकारने आज 2 सदस्यांच्या एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. निवृत्त न्यायाधीश मेहताब सिंग गिल तसंच गृह आणि न्याय विभागाचे प्रधान सचिव अनुराग वर्मा यांचा या समितीत समावेश आहे. ही समिती येत्या 3 दिवसात अहवाल सादर करेल अशी माहिती सरकारनं दिली. यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयानं पंजाब सरकारकडून सविस्तर अहवाल मागवलाय. या सुरक्षा त्रुटीसाठी कोण कारणीभूत आहे हे बघून दोषींवर पंजाब सरकारनं कडक कारवाई करावी असं गृह मंत्रालयानं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत झालेली चूक अक्षम्य असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास जिंकत चांगलं काम करतायत, त्यामुळे जनतेचे आशीर्वाद सदैव पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सुरक्षा कवच ठरतायत. पंतप्रधान हे कोणत्याही एका पक्षाचे नाहीत तर ते संपूर्ण देशाचे नेते आहेत. त्यांच्या सुरक्षेत चूक होऊन त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल तर हा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी आठवले यांनी केली. एनआयएच्या विशेष न्यायालयानं मालवणी आयसिस खटल्यातल्या 2 आरोपींना काल दोषी ठरवलं. आयसिस या इस्लामी दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी तरुणांना भडकवल्याच्या आरोपावरून रिझवान अहमद आणि मोहसिन इब्राहिम सय्यद या 2 तरुणांना दहशतवाद विरोधी पथकानं डिसेंबर 2015 काळाचौकी पोलीस ठाण्यात अटक केली होती. देशभरात आतापर्यंत एकूण 2630 जण ओमायक्रॉनने बाधित झाले असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. त्यातील महाराष्ट्रात 797 जण असून त्याखालोखाल दिल्लीत 465, राजस्थानात 236 आणि केरळमध्ये 234 रुग्ण आहेत. आतापर्यंत 995 जण या आजारातून बरे झालेत. गेल्या 24 तासात देशभरात 90,928 कोरोना बाधित आढळले. परवा आढळलेल्या नवीन रुग्णांच्या संख्येपेक्षा ही संख्या जवळपास दुप्पट आहे. गेल्या 24 तासात 19,000 जास्त रुग्ण बरे झालेत तर 325 रुग्णांचा मृत्यू झालाय. देशभरात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लशीच्या 149 कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्यात. काल दिवसभरात 91,25,000 लस मात्रा दिल्या गेल्या. 15-18 वर्ष वयोगटातील मुलांना 37,44,000 जास्त मात्रा देण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. या वयोगटात लसीकरण सुरू झाल्यापासून 15-18 वर्ष वयातील मुलांना 25,000,000 अधिक मात्रा देण्यात आल्यात. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी आपल्या ट्विटर संदेशाद्वारे किशोरवयीन मुलांमध्ये लसीकरणाबाबत असलेल्या उत्साहाचं कौतुक केलंय. महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य सर्वश्री तेज पाटील
चंद्रशेखर बावनकुळे, राजहंस सिंग, सुनील शिंदे, वसंत खंडेलवाल यांनी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात, विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ देववली. यावेळी संसदीय कार्यमंत्री अॅडव्होकेट अनिल परब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत तसंच विविध पक्षांचे नेते आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीसह धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर आणि रायगड या 8 जिल्ह्यांमध्ये ओबीसींच्या नोकरी भरतीचा मार्ग मोकळा झालाय. इतर मागासवर्ग कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये गट क आणि गट ड संवर्गातील सर्व सेवेच्या भरतीसाठी ओबीसींचं सुधारित आरक्षण निश्चित करण्याचा निर्णय 15 सप्टेंबर 2021 मंत्रिमंडळ बैठकीत झाला होता. त्यानुसार 3 जानेवारीला सुधारित बिंदू नामावलीचा आदेश सामान्य प्रशासन विभागानं जारी केला असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान यांची अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी सध्या मंडळ स्तरावर काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. ही केंद्र आता ग्रामपंचायत स्तरावर बसविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात राज्यातील 6,000 ग्रामपंचायतींमध्ये केंद्र उभारण्यात येतील. यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्याच्या अनुषंगाने कृषीमंत्री भुसे यांनी मंत्रालयात बैठक घेतली. पावसाची गावनिहाय आकडेवारी मिळावी, अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीची तंत्रशुद्ध माहिती मिळावी या उद्देशाने राज्यातील ग्रामपंचायत स्तरावर ही स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्याचा विचार सुरू आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 6,000 ग्रामपंचायतींमध्ये ही केंद्र उभारण्यात येतील. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना भुसे यांनी दिल्या. पहिल्या टप्प्यात ज्या ग्रामपंचायत क्षेत्राची लोकसंख्या 5,000 जास्त आहे अशा ठिकाणी ही केंद्र कार्यान्वित केली जातील. आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी बाणेदार आणि निर्भीड पत्रकारितेचं बाळकडू दिलंय. आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत हा वसा आणि वारसा जतन करण्याचं सामर्थ्य मराठी पत्रकारितेत निश्चितच आहे असा विश्वास व्यक्त करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन केलंय. तसंच मराठी पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात कोविड विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसतोय. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांच्या अधिष्ठातांनी आवश्यक ती पूर्वतयारी करावी. आवश्यक त्या उपाययोजना करण्याबरोबरच सज्ज राहून इतर संबंधित विभागांबरोबर समन्वयाने काम करावं अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिल्या. राज्यातील सध्याची परिस्थिती आणि वैद्यकीय शिक्षण विभाग करत असलेल्या उपाययोजना याबाबतची आढावा बैठक आज त्यांनी घेतली, त्यावेळी ते बोलत होते. कोविड-19 आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठं, स्वयंअर्थसहित विद्यापीठं, अभिमत विद्यापीठं, तंत्रनिकेतन तसंच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील वर्ग आणि परीक्षा 15 फेब्रुवारीपर्यंत फक्त ऑनलाईन पद्धतीने सुरू राहतील अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केली. सर्व विद्यापीठं तसंच महाविद्यालयांशी संबंधित वसतिगृहांमध्ये राहत असलेल्या विद्यार्थ्यांना पूर्वसूचना आणि कालावधी देऊन वसतिगृह बंद करण्यात यावेत असंही त्यांनी सांगितलं. ओमिक्रॉन संक्रमितांची वाढती रुग्णसंख्या आणि कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी ऑक्सिजन, खाटांची पुरवठा, आयसीयू कक्ष, बालकांसाठी स्वतंत्र वॉर्ड, ऑक्सिजनची उपलब्धता तसंच अनुषंगिक सर्व वैद्यकीय सुविधा सुसज्ज ठेवाव्यात असे निर्देश राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी जिल्हा प्रशासनाला आणि आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पालकमंत्र्यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणी पातळीनुसार ज्या गावांचं स्थलांतरण करणं आवश्यक आहे अशा गावांचं सॅटेलाईट सर्वेक्षण करण्यात येत असून जी गावं अंशतः अथवा पूर्णतः बाधित होणार आहेत त्या गावांचा पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाच्या कामाचा आढावा त्यांनी घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. चंद्रपूर शहरातील बल्लारपूर रस्त्यावर निर्माणाधीन असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाहणी करून तिथल्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
म्हाडामध्ये भरतीसाठीची परीक्षा आता 7 ते 9 फेब्रुवारी 2022 दरम्यान होईल. म्हाडाच्या सचिवांनी आज प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. दररोज 3 सत्रांमध्ये परीक्षा घेतली जाईल. सहायक वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक टंकलेखक या पदांसाठी म्हाडामध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. गेल्या महिन्यात पेपर फुटल्यामुळे ऐनवेळी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 8, 9 आणि 10 जानेवारी रोजी विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यात तसंच बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम आणि गडचिरोली तसंच गोंदिया इथे तुरळक ठिकाणी विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान विदर्भात आज सर्वात कमी तापमान गोंदिया इथे 12.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत पंजाबमध्ये निर्माण झालेल्या त्रुटीबद्दल राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त. चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ सोबत 8 जिल्ह्यांमध्ये ओबीसींच्या नोकरी भरतीचा मार्ग मोकळा. 6,000 ग्रामपंचायतींमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्र. कृषी मंत्री दादाजी भुसे यांची माहिती. आणि म्हाडामध्ये भरतीसाठीची परीक्षा आता 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान होणार. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.